अकलूजकर मोहिते पाटील हे मूळचे काँग्रेसी विचारांचे आहेत, म्हणजेच भाजपप्रमाणे पक्षश्रेष्ठ मानणारे ते नक्कीच नाहीत. याचाच भाजपला बऱ्याच ठिकाणी फटका बसत आहे, कारण आपला गट महत्वाचा असे ते मानतात, पण गट म्हणजे त्याला मर्यादा नसतात, पक्षाची चौकट नसते. याचे डोकेदुखी भाजपला या निवडणुकीत सोसावी लागणार असल्याचे दिसतंय. व्हिडिओ पुढे पाहण्याआधी लोकसभा निवडणुकीची प्रत्येक अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका. माढा लोकसभेचा विचार केला तर भाजपने 3 सर्वे करून उमेदवाराची घोषणा केली होती. मोहिते पाटील यांच्या मनातली इच्छा भाजपलाही दिसली होती, मात्र त्यांनी त्यांच्या विचारधारेप्रमाणे विचार केला आणि यामध्ये ते फसले गेले. मोहिते पाटील यांचे राजकारण गटावर अवलंबून आहे. त्यांचा मोठा गट माढा मतदारसंघामध्ये आहे, मात्र भाजपला तसा कोणता गट आजवर तयार करता आलेला नाही. मागील निवडणुकीत त्यांना मोहिते पाटील गटाची मदत झाल्याने निंबाळकर हे खासदार झाले होते. त्याला इतरही कारणे होती, पण सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मोहिते पाटील गटाचे विरोधी असणारे संजय मामा शिंदे हे विरोधात उमेदवार असल्याने भाजपला मोठी मदत मोहिते पाटलांनी स्वार्थासाठी केली असं म्हणता येईल. पण आता परिस्थिती तशी नाहीये. या निवडणुकीत शिंदे गट अजित पवारांमुळे निंबाळकरांच्या बरोबर आहे आणि म्हणून मोहिते पाटील यांच्या गटातून नाराजीचा सूर पाहावयास मिळतोय. भाजपसाठी माढ्याची जागा प्रतिष्ठेची आहे, त्यासाठी देवेंद्र फडणवीस नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. गिरीश महाजन हे देखील मनधरणीसाठी आले होते, पण मोहिते पाटलांची मूळ अडचण ही गट टिकवणं असल्याने ते मदतीला तयार नसल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पालाही राज्य सरकार मदत करण्यास तयार आहे, त्यामुळे रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या समोर पेच आहे, कारण उद्याचे राजकारण त्यांना भाजप सोबतच करायचे आहे आणि मोहिते पाटलांच्या पडत्या काळात फडणवीसांनी त्यांना मदत केल्याने त्यांची नाराजी घेण्यास ते अनुत्सुक आहेत. यातच उमेदवारीसाठी बाशिंग बांधून बसलेले धैर्यशील मोहिते पाटील हे ऐकायच्या मनस्थितीत नाही, त्यामुळे मोहिते पाटलांच्या निर्णयाला उशीर होत असल्याचं बोललं जातंय.